नागपुर पुलिस ने 100 करोड़ से अधिक ठगी करने वाली मेट्रो विजन बिल्डकॉड इंडिया के संपादक सहित 9 लोगों को गिरफ्तार किया है। इस पर राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख ने पुलिस प्रशासन की जमकर तारीफ की। नुकतेच नागपुर पुलिस 13,000 लोकांची ज्या कंपनीने जवळजवळ 100 कोटीची फसवणूक केली याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करून देतो, तुम्हाला प्लॉट मिळून देतो, तुमचे शेअरमध्ये गुंतवणूक करून देतो अशा पद्धतीची फसवणूक केली अशा मल्टी लेवल मार्केटिंग कंपनीच्या जवळजवळ 9 लोकांना नागपूरच्या पोलीस कमिशनर अमितेश कुमार, त्यांचे ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस झळके, डीसीपी नुरुल हसन या तिन्ही अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या चमूनी अतिशय चांगलं काम करून या 9 लोकांना अटक केलेली आहे आणि ही टोळी जवळजवळ 9 राज्यांमध्ये मल्टी लेवल मार्केटिंगच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होती।